राजापूर तालुक्यातील भू या गावी असणाऱ्या आचार्य नरेंद्रदेव विद्या मंदिर भू हायस्कूलचा वार्षिक 2018-19 स्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. आचार्य नरेंद्रदेव विद्या मंदिर भू पालक व शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2018-19 वर्षाचे स्नेह संमेलन हे पुढील वर्षी हे या हायस्कूलचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक तसेच मानसिक कला गुणांना जास्तीत जास्त वाव देण्याचा प्रयत्न येथील शिक्षक व पालक संघाकडून केला जातो. मुलांच्या खो खो, कबड्डी, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक तसेच काही मीटर पर्यंतच्या धावण्याच्या अशा सांघिक तसेच वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धा आयोजित करून मैदानी खेळापासून दूर होत चाललेल्या तरुण पिढीला पुन्हा मैदानी खेळाकडे वळवण्याचा सुप्त उपक्रम या हायस्कूलकडून नेहमीच राबवला जातो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जगदीश बंडोपंत पवार तसेच सुनील लबडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचा बक्षीस तसेच स्मृतिचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. सर्वांसाठी खुल्या स्वरूपाच्या रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करून स्नेहभोजनाचा आनंदही सर्वांनी घेतला. महिलांसाठी हळदी कुंकू तसेच तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती हा या कार्यक्रमाचा विशेष आकर्षणाचा भाग होता. रांगोळी प्रदर्शन तसेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. तसेच या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ, पालक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हायस्कूलचे मुख्याध्यापक सूर्यकांत खोत आणि पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय सरफरे यांनी थोडक्यात या कार्याविषयी सांगून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पार पाडून या कार्यक्रमाची सांगता झाली. मान्यवर मित्र हो, माझ्या भाषणाचा विषय आहे विभक्त कुटुंब पद्धती हरवत चाललेली नाती. विभक्त कुटुंबामुळे समाजात खूप समस्या वाढल्या. परिवाररूपी कुटुंब संपुष्टात आले असून विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहे. मित्र हो, भारतात ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात असली तरी शहरी भागातून आता हळूहळू ही पद्धत नाहीशी होत चालली आहे. मित्र हो, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटले आहे की विश्वाची माझे घर, म्हणजेच विश्वालाच एक कुटुंब मानले आहे. काळानुसार कुटुंबाची संकल्पना आणि व्याख्या ही बदलत गेली आहे. विभक्त कुटुंबातून संयुक्त कुटुंबे ही अस्तित्वात आली आहे. अशा कुटुंबातही आपल्या पाल्याची त्याच संस्कार होतात, नात्यांची जाणीव होते. मित्र हो, कुटुंब म्हटलं म्हणजे ही एक खरं तर माळच आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्याने गुंफली जाते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा महत्त्वाचा घटक असतो. संकटाच्या क्षणी कुटुंबातील सर्व व्यक्ती संकटाचा एकजुटीने सामना करतात. माझी माझे घर या संकल्पनेनुसार जेव्हा एखाद्या एकत्रित कुटुंबावर एखादी नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्ती कोसळते तेव्हा त्यांना वसुंधरेवरील इतर कुटुंबांनी केलेले सहाय्य आणि मदत, म्हणजेच रक्ताच्याच नात्या पलीकडले प्रेम आणि मायेने जोडलेल्या नात्याला, मानवतेच्या कुटुंबाला जिद्दीने आणि ताठ मानेने जगण्यास शिकवणारे परमेश्वराचे प्रेषकच म्हणून आवाजल्या होत्या. त्यामध्ये भारतीय ग्रीक संस्कृती लयाला आली आणि भारतीय संस्कृती टिकली. ग्रीक संस्कृतीने आपल्या संस्कृतीचा असा अंत का झाला याचा जेव्हा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना असे आढळले की आपल्या देशाची कुटुंब व्यवस्था विस्कळीत होती आणि भारताची कुटुंब व्यवस्था चांगली होती म्हणून आपली संस्कृती लयाला आली आणि भारतीय संस्कृती टिकली. हिंदी चित्रपटातील गीतांच्या ओळी आठवण्याचं कारण म्हणजेच आजचा चर्चेचा विषय. पूर्वी बहुतेक संयुक्त कुटुंब अस्तित्वात होती. आजही कुठेतरी संयुक्त कुटुंब दिसतं, पण क्वचितच. एक लक्षात ठेवा, संयुक्त कुटुंबाचा पाया त्यागावर आधारित असायचा. आईचा मुलांसाठी, मुलांचा आईसाठी, पतीचा पत्नीसाठी, पत्नीचा पतीसाठी, तर एकत्रित कुटुंब हे वैयक्तिक आशा आकांक्षा आणि भावनेचा त्याग यावर उभा असायचं. आत्ताच्या काळात इच्छा असूनही अनेकांना विभक्त राहावं लागत आहे. नोकरी धंद्याच्या निमित्ताने ना इलाजाने आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. मित्र ना इलाजाने आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती. इथे असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती, इथे असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती. अशी काही अट नाही की घरात फक्त रक्ताच्याच नात्याची लोक एकत्र नांदावी. रक्ताची नाती नसताना सुद्धा ज्या भिंतीच्या आत भिन्न जातीपातीची लोक सुद्धा एकत्र गुण्या गोविंदाने नांदतील तेव्हा त्यातील माधुर्य काही औरच असेल. अशी घरे आनंदवनात बाबा आमटेंनी बांधली. अशी घरे सिंधुताई सकपाळ यांच्यासारख्या थोर समाजसुधारकांनी बांधली.
त्यांना शतशः नमन। मित्र हो, खरोखरच छोटे कुटुंब सुखी कुटुंब आहे का? मला विचाराल तर नाही। छोटे कुटुंब ही मधल्या काळात आर्थिक नियोजनाची गरज झाली आहे, पण कदाचित 21व्या शतकात ती आपली गरज होत आहे। नवरा बायको दोघे उच्च पगार घेत असले तरी ते आपल्या मुलाला पाळणा गरज ठेवून पैसे देऊ शकतात, पण आपल्या सासू सासऱ्यांबरोबर राहून त्यांना चांगली संगत, नात्याची जाणीव, बंधनांची गरज, चांगले संस्कार इत्यादींसारख्या अगणित गोष्टी देऊ शकत नाही, कारण आपण स्वतः कोणत्याही बंधनात अडकण्यास तयार नसतो। आपली स्वतंत्रता, आपली चैन, आपले स्वार्थ इत्यादी गोष्टींना आळा बसू नये, म्हणून आपण फक्त छोटे कुटुंब सुखी कुटुंब या नावाखाली आपली सोय जगासमोर मांडत असतो। छोट्या कुटुंब पद्धतीमुळे मुले हेकेखोर, बंडखोर, एकलकोंडी, बुजरी, घाबरट असलेले जाणवतात। नात्यातील ओलावा आणि नात्यांची गरज, नात्यांची जाणीव इत्यादी गोष्टींपासून ती भडकटत गेलेली असतात। पाल्याला प्रत्येक वेळी हवी ती वस्तू मिळत गेल्याने त्यांच्यात हात पचवण्याची वृत्ती कमी झाली आहे, कमी होत असते। मित्र, कुटुंब हा विषय असा आहे जिथे शक्य आहे तिथे एकत्र अगर सुखी कुटुंब हितकारक ठरेल। गोंजणाऱ्या मोठ्या माणसांना मनानं मोठवणं जमलं नाही, ही वस्तुस्थिती मान्य करण्यास काय हरकत आहे? तेव्हा वेळेचे महत्व जाणून घेत कुटुंब सुखी ठेवणे ही भावना मनात आली तर घराचे घरपण नक्कीच जाणवे। कुटुंब किती मोठे अथवा किती छोटे हे पाहण्यापेक्षा ते किती सुखी आहे, त्यांच्यात एकमेकांवर त्यांचा किती विश्वास आहे, एकमेकांवर किती प्रेम आहे हे पाहणे म्हणजे सुखी कुटुंबाचा मंत्र ठरेल। मी मोहम्मद मोने शिवनेर प्राईममध्ये आपलं स्वागत करत आहे। 2018-19 हा शैक्षणिक कार्यक्रम राजापूर तालुक्यातील भू हायस्कूलमध्ये साजरा होत आहे आणि या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा व रांगोळी स्पर्धा अशा स्पर्धांचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्या स्पर्धेसंदर्भात पुढील माहिती आढसर दिली। सर, हे जे गोवा स्कूलमध्ये आचार्य नरेंद्र विद्यापीठमध्ये हा जो शैक्षणिक कार्यक्रम चालू आहे या संदर्भात आपण कोणकोणते प्रोग्राम राबवले असतो? दरवर्षी आपल्या शाळेमध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, त्याचबरोबर वार्षिक स्नेह संमेलन आणि आपल्या प्रशालेमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं। वार्षिक स्नेह संमेलन आणि वार्षिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन हे वर्षाअखेर होत असतं आणि त्या संदर्भात दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हावा या स्वरूपासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने आपल्या प्रशालेमध्ये स्पर्धा आणि त्याचबरोबर विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। या कार्यक्रमासाठी आपल्या प्रशालेतील सर्व विद्यार्थी, आपल्या प्रशालेतील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्याचबरोबर सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये नेहमीच असतो। कॅमेरामॅन महेश चव्हाण सह मोहम्मद मोने सिनियर प्राईमसाठी हो। सिनियर प्राईम टाइप करून सबस्क्राइब करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा।